नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण तरुण असाल तर एके दिवशी तुम्ही सुद्धा म्हातारे होणारच आहात. जरी तुम्ही श्रीमंत असाल, गरीब असाल, तरी सुद्धा तुम्ही म्हातारे होणारच आहात. तुम्ही बुद्धिमान असा किंवा मूर्ख असा, एक ना एक दिवस प्रत्येक जण म्हातारा होणारच आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, म्हातारपणामध्ये त्या कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या आपण सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे. जर आपण या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर म्हातारपणामध्ये आपल्याला कोणतेही त्रास सहन करावे लागणार नाहीत. मित्रांनो, आज आपण त्या चार गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या म्हातारपणामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. मित्रांनो, या चार गोष्टी आपण एका कथेमार्फत समजून घेणार आहोत. मित्रांनो, एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. तो व्यक्ती खूपच श्रीमंत होता. त्याचे अनेक उद्योगधंदे होते आणि त्याचे हे उद्योगधंदे दूरदूरपर्यंत पसरलेले होते. जेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या उद्योगधंद्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले तेव्हा एके दिवशी त्याचे आई वडील त्याला म्हणाले, बाळा, तू मेहनतीने व्यापार तर खूप मोठा केला आहेस आणि तुझ्या व्यापारातून तू मोठ्या प्रमाणात धन कमावले आहेस. आता आपल्या घरामध्ये देवाच्या कृपेने सर्व काही आहे आणि म्हणूनच आता आमची अशी इच्छा आहे की तू विवाह करावा व तुझी घरगृहस्थी पुढे चालवावी. तुझं वय आता विवाहयोग्य झालं आहे आणि म्हणूनच आता तू विवाह करावा अशी आमची इच्छा आहे. आई वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणू लागला, आई बाबा, अजून तर मला खूप पैसे कमवायचे आहेत. माझ्या आयुष्यात मला आणखी यश मिळवायचं आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे की मी विवाह करून संसारामध्ये अडकून राहू. नाही बाबा, आता मला विवाह करायचं नाही. मुलगा पुढे म्हणू लागला, बाबा, आता लग्न करणे योग्य निर्णय असणार नाही. मी जे काही स्वप्न पाहिले आहेत ते सर्व मला पूर्ण करायचे आहेत व त्यानंतरच मी विवाहाबद्दल विचार करेन. तेव्हा त्या मुलाच्या आई वडिलांनी त्याला समजावले, बाळा, लग्न तर प्रत्येकाला करायचं असतं, कारण लग्न झाल्यानंतर मुलबाळ झाल्यानंतरच आपला वंश पुढे चालत असतो आणि संतान जन्माला आल्यानंतरच मनुष्यावर जो पितृकर्ज असतो त्यापासून मनुष्य मुक्त होत असतो. परंतु खूप सारी लोक असा विचार करतात की जर आम्ही लग्न केलं तर आमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील, आमचे खर्च वाढतील, आमचे स्वातंत्र्य संपुष्टात येईल, लग्न करून येणारी बायको माझ्यावर एक ओझ बनून राहील. तर मित्रांनो, असं नाही. लग्न हे आपल्या जीवनाची एक गरज आहे. आपली बायको नेहमी आपल्यासोबत राहते. ज्याप्रकारे शरीराला चालवण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते, ज्याप्रकारे भोजन करणे आपल्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रकारे लग्न करणे हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण एक पत्नीच असते जी प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये आपल्यासोबत उभी राहत असते. मुलाने जेव्हा आईवडिलांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो बोलू लागला, तुम्ही जे काही म्हणत आहात ते अगदी योग्य आहे, त्यामुळे तुम्ही लवकरच माझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधा. जेव्हा तुम्हाला एक चांगली सुसंस्कारी मुलगी मिळेल तेव्हा तुम्ही मला सांगा, मी तुमच्या आवडीच्या मुलीसोबतच लग्न करेन. मुलाचे हे बोलणं ऐकल्यानंतर आई वडील खूपच प्रसन्न झाले आणि पुढच्या दिवशी शेजारच्या गावामध्ये मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी ते गेले. जेव्हा त्यांना मुलगी पसंत पडली तेव्हा त्यांनी लगेचच ब्राह्मणाला बोलावलं आणि लग्नाचा दिवस पक्का केला. नातपक्क झाल्यानंतर मुलीचे आई वडील तिच्या विवाहाची तयारी करू लागले. काही दिवसानंतर लग्नाचा दिवस जवळ आला. त्या मुलाच्या घरी लांबून त्याचे नातेवाईक येऊ लागले. मुलाच्या आई वडिलांनी खूप धुमधडाक्यात मुलाचा विवाह लावून दिला आणि सुनबाईला घरी आणलं. सुंदर आणि संस्कारी बायको मिळाल्यामुळे मुलगा खूपच आनंदी होता आणि मुलाचे आई वडील सुद्धा खूपच खुश होते. अशा प्रकारे मुलगा आणि सुनबाईसोबत ते आई वडील त्यांचा जीवन व्यापन करू लागले. हळूहळू वेळ पुढे सरकू लागला आणि आता मुलाचे आई वडील म्हातारे झाले होते. त्यानंतर एके दिवशी मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलाला आणि सुनबाईला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्यांना ते म्हणू लागले, बाळांनो, आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी उपयोगी ठरतील आणि म्हणूनच तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. व त्यानंतर ते त्यांना सांगू लागले, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची परिस्थिती येऊ देत, आमचे हे बोलणं नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही दोघेही एकमेकांच्या सदैव सोबत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचा विश्वासघात करू नका. कोणताही असा कार्य करू नका
ज्यामुळे जोडीदाराला त्रास होईल. तुम्हा दोघांनाही जेवढं शक्य होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करा, कारण मदत केल्यामुळे कधीही कोणताही माणूस गरीब होत नाही, तर जो मदत करत असतो तो यशाचे उंच उंच शिखर गाठत असतो. जेव्हा त्या मुलाने आणि बायकोने आई वडिलांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते दोघेही म्हणू लागले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गावरच चालणार आहोत आणि आम्ही दोघेही नवरा बायको तुमच्या सिद्धांतांवर चालून आमचा जीवन व्यतीत करणार आहोत. तुम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची संधीच देणार नाहीत. मित्रांनो, अशा प्रकारे ते सर्वजण आनंदाने त्यांचा जीवन जगत होते. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. तो मुलगा आणखी जास्त श्रीमंत झाला होता. आता त्या मुलाचे आई वडील पूर्णपणे म्हातारे झाले होते, केस पांढरे झाले होते, शरीर सडपातळ झाला होता. मुलाचे आई वडील म्हातारपणामुळे आता वेगवेगळ्या प्रकारे उलट सुलट बोलायचे. त्यांचा असा हा व्यवहार सुनबाईला आवडत नव्हता आणि ती नाराज व्हायची. तिच्या नाराजगीचं कारण हे होतं की तिचे सासू आणि सासरे नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून तिच्यासोबत भांडण करायचे. जेव्हा तिचा नवरा संध्याकाळी घरी परत यायचा तेव्हा ती नवऱ्याला सांगायची की तुमचे आई वडील रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून माझ्यासोबत भांडण करत असतात. जर तुमच्या आई वडिलांची अशीच वागणूक राहिली तर मी एके दिवशी हे घर सोडून माझ्या वडिलांच्या घरी निघून जाईल. बायकोचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर मुलगा त्याच्या आई वडिलांना समजावतो की तुम्ही तुमच्या सुनबाईसोबत असा व्यवहार का करता. तेव्हा आई वडील मुलाला म्हणतात, भांडण आम्ही करत नाही तर तुझी बायको करत असते, तीच आमच्यासोबत भांडायला येत असते. अशा प्रकारे दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावत असतात. कसंही करून मुलगा दोघांनाही समजावून सांगतो, परंतु ते आई वडील तर म्हातारे झाले होते त्यामुळे ते मुलाचं बोलणं विसरून जायचे आणि पुन्हा ते सुनबाईसोबत तशाच प्रकारे वागायचे. काही दिवस जेव्हा असंच चालू राहिलं तेव्हा घरातील या भांडणामुळे मुलगा खूपच टेन्शनमध्ये राहू लागला. त्याचबरोबर बायकोसुद्धा रोजच्या या भांडणामुळे त्रासून गेली होती. काही दिवस तर तिने तिच्या सासू सासऱ्यांचा हा व्यवहार सहन केला, परंतु जेव्हा तिच्या सहनशक्तीचा अंत झाला तेव्हा एके दिवशी ती मुलगी तिच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला सोडून तिच्या माहेरी आली. जेव्हा मुलीच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलीला एकटीला येताना पाहिलं तेव्हा आई वडिलांनी मुलीला विचारलं, पोरी काय झालं, तू एकटीच का आलीस, तुझ्यासोबत जावई बापू का आले नाहीत. तेव्हा त्या मुलीने पूर्ण घटना तिच्या आई वडिलांना सांगितली. मुलीच्या तोंडातून हे बोलणं ऐकल्यानंतर वडील म्हणू लागले, याबाबतीत तू जावयांसोबत बोलायला हवं होतं. वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी म्हणू लागली, मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणाचं काहीच ऐकत नाहीत. त्यांच्यावर कोणीही समजवण्याचा काहीच फरक होत नाही. काही वेळ तर ते नीट वागतात, परंतु पुन्हा ते तेच भांडण सुरू करतात. आणि अशा प्रकारे रोजच्या रोज या भांडणामुळे माझं जीवन नरकासमान झाले आहे. दिवसागणित माझ्या त्रासामध्ये वाढ होत चालली आहे आणि आज मी हा निर्णय करून माहेरी आले आहे की जेव्हापर्यंत ते दोघे म्हातारे आहेत तेव्हापर्यंत मी सासरी परत जाणार नाही आणि तेव्हापर्यंत मी तुमच्याजवळच राहणार आहे. मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिचे आई वडील म्हणू लागले, पोरी कुठल्याही मुलीचं तिच्या आई वडिलांच्या घरी आयुष्य व्यतीत होऊ शकत नाही. जेव्हापर्यंत मुलीचे लग्न होत नाही तेव्हापर्यंत आई वडिलांचे घर हेच तिचं घर आहे, परंतु जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा सासर हेच तिचं घर असतं. आणि म्हणूनच मुली, तू तुझ्या सासरी जा, दुःख त्रास सहन कर, परंतु तिकडेच तुला तुझं जीवन व्यतीत करायचं आहे. मानवी जीवनामध्ये दुःख त्रास संकटे तर येतच असतात. आपण त्या संकटांना घाबरून जाऊ नये. आपण या दुःख संकटांचा त्रासांचा सामना करत आयुष्यामध्ये पुढे पुढे जायला हवे. तू तुझ्या सासू सासऱ्यांचा विचार करू नकोस. ते आता म्हातारे झाले आहेत आणि म्हातारे लोक काय म्हणत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नसतं. त्यांच्या बोलण्यावर तू लक्ष देऊ नकोस. तेव्हा ती मुलगी म्हणू लागली, बाबा तुमच्या बोलण्याशी मी सहमत आहे, परंतु मी तरी किती सहन करू. जर मी त्यांना वेळेवर जेवण दिले नाही, त्यांनी सांगितलेलं काम वेळेवर केलं नाही, तर माझी चूक आहे हे मी मान्य करेल. परंतु मी त्यांनी सांगितलेलं सर्व काम अगदी वेळेवर करत असते, परंतु तरीसुद्धा ते लोक मला वाईट साईट बोलत असतात.
आणि मला वेगवेगळे टोमणे देऊन मला अपमानित करत असतात. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांना माझ्याबद्दल खूप वाईट साईट सांगत असतात. माझे सासू सासरे शेजारच्या लोकांना सांगतात की आमच्या सुनबाईची वर्तणूक चांगली नाही. आमचा मुलगा इतके पैसे कमावतो परंतु तरीसुद्धा आमची सुनबाई आम्हाला काहीच खायला देत नाही. अशा प्रकारे ते गाववाल्यांना माझ्याबद्दल काहीही सांगत असतात आणि नेहमीच मी शिजवलेल्या जेवणामध्ये ते कमी शोधत असतात. लोकांना असं सांगतात की आमच्या सुनबाईला जेवण बनवता येतच नाही, आमची सुनबाई आम्हाला वेळेवर जेवण देत नाही आणि त्यामुळे आम्ही दोघेही वेळेपूर्वी म्हातारे झालो आहोत. आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या बोलण्याचा गावातील लोकसुद्धा विश्वास ठेवतात. अशामध्ये तुम्हीच मला सांगा की मी त्यांना भोजन का देणार नाही, मी त्यांना उपाशी का बर ठेवेन. जेव्हा मुलीचं बोलणं आईवडील ऐकतात तेव्हा त्यांना खूपच दुःख वाटतं. ते त्यांच्या मुलीला म्हणतात, पोरी तू काळजी करू नकोस, याबाबतीत मी तुझ्या सासरी जाऊन तुझ्या सासू सासऱ्यासोबत आणि नवऱ्यासोबत बोलेन आणि त्यांना विचारेन की ते तुझ्यासोबत असं का वागतात. पुढच्या दिवशी मुलीचे आईवडील त्यांच्या मुलीला घेऊन सासरी जातात. सासरी गेल्यानंतर त्यांना त्यांचा जावई भेटत नाही तेव्हा मुलीचे आईवडील मुलीच्या सासू सासऱ्यांनाच मुलीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलीचे सासू सासरे म्हातारे झालेले असतात, ते काहीही समजून घ्यायला तयार नसतात. उलट ते दोघे मुलीच्या आईवडिलांना काहीही उलट सुलट बोलतात. मुलीच्या आईवडिलांनी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जेव्हा सासू सासऱ्यांना समजावून सांगण्याचा काहीच उपयोग होणार नाही हे जेव्हा मुलीच्या आईवडिलांना समजलं तेव्हा मुलीचे आईवडील मुलीला घेऊन पुन्हा माहेरी निघून आले. जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांना रस्त्यात एक व्यक्ती दिसला, ज्या व्यक्तीच्या एका हातामध्ये कमंडलू होता आणि ज्यांना सफेद रंगाचे लांब लांब केस आणि दाढी होती आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. जेव्हा मुलीचे आईवडील त्या व्यक्तीजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना समजतं की हे एक सिद्ध साधू पुरुष आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेज होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील हे तेज पाहून मुलीचे आईवडील त्या साधूला प्रणाम करतात आणि त्यांच्या चरणांजवळ जाऊन बसतात. तेव्हा त्या साधू महाराजांनी त्यांना विचारलं, बाळांनो तुम्हाला काही अडचण आहे का? तेव्हा मुलीचे वडील म्हणू लागले, हो गुरुवर मी खूपच अडचणीत आहे, मला काहीच कळत नाही की काय करायला हवं. तेव्हा ते साधू महात्मा म्हणू लागले, बाळा तुला जी काही अडचण आहे, जी काही तुझी काळजी आहे ती सर्व स्पष्टपणे तू मला सांग, तुझ्या या अडचणीचा मी नक्कीच काहीतरी समाधान शोधून काढेन. तेव्हा मुलीचे वडील म्हणू लागले, हे महात्मा काही वर्षांपूर्वी मी माझ्या मुलीचा विवाह शेजारच्या गावामध्ये लावून दिला होता. ज्या घरामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं ते लोक खूपच श्रीमंत आहेत. ज्या मुलासोबत मी माझ्या मुलीचा विवाह केला तो तर चांगल्या स्वभावाचा आहे परंतु त्याचे आई वडील चांगले नाहीत. ते म्हातारे झाले आहेत आणि म्हातारे झाले असल्यामुळे ते माझ्या मुलीला सारखा त्रास देतात. माझ्या मुलीबद्दल शेजारच्या लोकांना काहीही वाईट साईट ते सांगत असतात, ज्यामुळे माझी मुलगी तिचा सासर सोडून माहेरी आली आहे आणि ती आता माहेरीच राहण्याचा हट करत आहे. आता मला तुम्ही सांगा, कुठलेही आई वडील त्यांच्या मुलीचे वैवाहिक जीवन असं मोडताना कसं पाहू शकतात? मुलीच्या वडिलांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ते सिद्ध साधू म्हणू लागले, बाळा जर अशी गोष्ट असेल तर मला तू त्यांच्या तुझ्या मुलीच्या सासरी घेऊन चल. मी त्यांना काही गोष्टी सांगेन, मी सांगितलेल्या त्या गोष्टी जर त्यांना पटल्या आणि त्या गोष्टींचा अनुसरून त्यांनी त्यांच्या जीवनात केलं तर त्या गोष्टींमुळे तुमची मुलगी नेहमी तिच्या सासरी आनंदी राहील आणि ते लोकसुद्धा नेहमी प्रसन्न राहतील, कारण त्यांना कधीच कोणी सांगितले नाही की म्हातारपणामध्ये या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात आणि याच्यामुळे त्यांचीही दुरावस्था होत आहे आणि त्याचबरोबर तुझ्या मुलीला आणि जावयाला सुद्धा अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे. जेव्हा मुलीच्या आई वडिलांनी त्या सिद्ध साधूचे हे बोलणं ऐकलं तेव्हा ते प्रसन्न झाले आणि साधू महाराजांना घेऊन मुलीच्या सासरी गेले. जेव्हा ते सर्वजण मुलीच्या सासरी पोहोचले तेव्हा साधू महाराजांनी मुलीच्या आई वडिलांना आणि मुलीला बाहेरच थांबण्यास सांगितले आणि स्वतः घराच्या आतमध्ये गेले. घराच्या आतमध्ये दोघेही सासू आणि सासरे बसलेले होते. जेव्हा मुलीच्या सासू सासऱ्यांनी साधू महाराजांना पाहिले तेव्हा दोघेही उभे राहिले आणि साधू महाराजांना बसण्यासाठी आसन दिले.
त्यानंतर मुलीच्या सासू सासऱ्यांनी साधू महाराजांना भोजनाबद्दल विचारले तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, मी तुमच्या घरी पोट भरून जेवणार आहे, परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझा एक कार्य करावं लागणार आहे. साधूचे हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले, तुमचं कोणतंही कार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु त्यापूर्वी तुम्ही भोजन ग्रहण करा. तेव्हा ते सिद्ध साधू म्हणाले, नाही, त्यापूर्वी तुम्ही माझं बोलणं ऐका, त्यानंतरच तुम्ही तुमच्या घरातील भोजन मला द्या. त्यानंतर साधू महाराज म्हणू लागले, मी असं ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या सुनबाईला खूपच त्रास देत असता, त्याचबरोबर तुमची सुनबाईसुद्धा तुम्हाला त्रास देत असते. साधू महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर दोघेही नवरा बायको म्हणू लागले, हे गुरुवर, तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहे. आम्ही दोघे तर म्हातारे झालो आहोत, त्यामुळे आमची सुनबाई आमची काळजी घेत नाही, ती नेहमी आम्हाला त्रास देत असते. तिला हे समजत नाही की ज्याप्रकारे आम्ही म्हातारे झालो आहोत त्याचप्रकारे ती सुद्धा एके दिवशी म्हातारी होणार आहे, आणि तरीसुद्धा ती आम्हा दोघांना खूपच त्रास देत असते. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सर्व अडचणी आता संपवणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्या चार गोष्टी ऐकाव्या लागतील. जर तुम्ही माझ्या या चार गोष्टी ऐकल्यात, तुमच्या जीवनामध्ये याच अनुसरण केलं, तर पहा तुमचं म्हातारपण किती सुखपूर्वक व्यतीत होईल. मी तुम्हाला तुमच्या सुखी जीवनासाठी ज्या चार गोष्टी सांगणार आहे, त्या चार गोष्टींचं अनुसरण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केल्यामुळे तुम्ही खूपच आनंदी राहाल, आणि कधीच तुम्हाला तुमचा मुलगा किंवा सुनबाई त्रास देणार नाही. इतकं म्हटल्यानंतर ते साधू महाराज पुढे म्हणू लागले, सर्वात पहिली गोष्ट आहे, बोलताना नेहमी तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या, तुमच्या वाणीवर लक्ष द्या, कारण तुमच्या वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की तिच्या जोरावर तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता, आणि तुम्ही तुमच्या वाणीमुळे कोणालाही इजा पोहोचवू शकता, आणि म्हणूनच नेहमी तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. समजा तुम्ही माझ्याशी बोलत आहात, जर तुमच्या बोलण्याची पद्धत मला आवडली तर मी तुमच्याकडे आकर्षित होईल, तुमच्यासोबत जोडला जाईल, परंतु जर तुमची बोलण्याची पद्धत मला आवडली नाही तर मी नेहमीसाठी तुमच्यापासून दूर निघून जाईल. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही बोलताना नेहमी तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बोलण्यापूर्वी नेहमी 1000 वेळा विचार करायला पाहिजे की मी जे काही बोलत आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास तर होणार नाही ना. मला माहीत आहे की माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होत असतात. तो बोलत असतो परंतु त्याला समजत नाही की तो काय बोलत आहे. परंतु तुम्ही तुमच्या बोलण्याकडे नेहमी लक्ष द्यायला पाहिजे. लोकांसोबत बोलताना नेहमी तुमच्या शब्दांवर ध्यान द्यायला पाहिजे. जेव्हा दोघाही नवरा बायकोंनी साधू महाराजांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते साधू महाराजांना म्हणाले, हे गुरुवर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य म्हणताय. आतापासून पुढे आम्ही कोणासोबतही बोलताना आमच्या बोलण्याकडे नेहमी लक्ष देऊ. परंतु दुसरी गोष्ट कोणती आहे, कृपा करून आम्हाला सांगा. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, योग्य वेळेवरच आपण कोणतीही गोष्ट मागायला हवी. जसं की तुम्हाला जर भूक लागली असेल आणि त्यावेळेला जर तुमची सुनबाई जेवण बनवत असेल, जर तुम्ही त्यावेळेला भोजन मागितले, मग अशा परिस्थितीत सुनबाई तुम्हाला भोजन कुठून देऊ शकेल. त्यावेळेला तर भोजन शिजवले जात आहे, मग ती तुम्हाला भोजन कसबर देऊ शकेल. जर तुमची सुनबाई आंघोळ करत असेल आणि त्यावेळा तुम्ही एखादी गोष्ट तिच्याकडे मागितली, मग अशा परिस्थितीत ती गोष्ट घेऊन ती तुमच्याकडे कशी येऊ शकते. आणि जर तुम्ही त्याच गोष्टींवरून तिच्यासोबत भांडत असाल, मग तुमचाच व्यवहार सुनबाईप्रती चांगला नाही. तुम्हाला हे समजायला हवं की वृद्धावस्थेत आणि तरुणावस्थेत अंतर असतं. तरुणावस्थेत आपण दुसऱ्यांसाठी कमावत असतो आणि त्यामुळे दुसऱ्यांवर आपला अधिकार असतो. तरुणपणामध्ये आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळत असतं, परंतु वृद्धावस्थेत आपण दुसऱ्यांवर आधारित बनतो आणि दुसरा व्यक्ती प्रथम त्याचं कार्य करेल आणि कार्य समाप्त झाल्यानंतर तो ती वस्तू तुमच्याजवळ घेऊन येईल जी वस्तू तुम्हाला हवी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला थोडा संयम ठेवायला हवा. तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि लगेचच ती गोष्ट तुमच्या समोर हजर होईल हे कधीच होऊ शकत नाही. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की सुनबाई जर कुठे गेली असेल किंवा कुठल्या कामामध्ये व्यस्त असेल आणि तुमचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नसेल,
आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या सुनबाईकडे कुठली गोष्ट मागत असाल तर अशा परिस्थितीत सुनबाई तुमच्यापर्यंत ती वस्तू कशी पोहोचवू शकेल? तिला तर आवाजच गेला नसेल. जर तुमच्या सुनबाईची तब्येत खराब असेल आणि इतकी खराब असेल की तिला अंथरुणावरून उठता येत नसेल, मग अशा परिस्थितीत ती तुमच्यापर्यंत तुम्ही मागितलेली वस्तू कशी घेऊन येऊ शकेल? आणि तुम्ही लोक याच कारणावरून तुमच्या सुनबाईवर नाराज होत असता की तुमची सुनबाई तुमचं बोलणं ऐकत नाही. दुसरी गोष्ट ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले, हे गुरुवर, आम्हाला आता समजलं आहे की आम्ही किती चुकीचे आहोत. तेव्हा ते साधू म्हणतात, अजून माझं बोलणं समाप्त झालं नाही, आता माझी तिसरी गोष्ट ऐका. तेव्हा पुढे साधू महाराज म्हणतात, जेवणामध्ये जर काही चूक झाली असेल तर कधीही भांडू नये. तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की घरातील व्यक्तीला जेवण बनवण्याव्यतिरिक्त दुसरीही काम असतात, त्यामुळे जर कधी जेवण बनवत असताना तिच्याकडून चूक झाली असेल, जेवणामध्ये मीठ कमी जास्त पडला असेल, भाकरी करपली असेल किंवा भाजीला चांगली चव लागत नसेल, तर या गोष्टीमुळे तुम्ही तिच्यासोबत भांडण करू नये. तिला समजावून सुद्धा सांगता येऊ शकतं. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की कधीकाली तुम्ही सुद्धा तरुण होतात आणि तुमच्याकडून सुद्धा अशा चुका घडत होत्या, मग तेव्हा तुमचे आई वडील सुद्धा तुमच्यासोबत अशाच प्रकारे वागायचे का? जर समजा असं वागत होते मग तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं? वाईट वाटायचं ना. मग जर तुम्ही सुद्धा तुमच्या सुनबाईसोबत अगदी तसंच वागत असाल तर तिला सुद्धा साहजिकच वाईट वाटत असेल. आपण मनुष्य प्राणी आहोत आणि चुका ह्या माणसाकडून होतच असतात, त्यामुळे प्रत्येक चुकीवर भांडण करणे हे सोल्यूशन नाही. तुम्ही तुमच्या सुनबाईला शांतपणे समजावून सांगायला हवं की तुझ्याकडून अशी चूक कशी झाली, यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घे. जर तुम्ही ही गोष्ट प्रेमपूर्वक तुमच्या सुनबाईला सांगितलीत तर यामुळे तुमच्या सुनबाईला सुद्धा आनंद होईल. ती हेच म्हणेल की माझे सासू सासरे खूप चांगल्या स्वभावाचे आहेत आणि मला माझ्या चुकीवर खूप समजून घेतात आणि मला समजावून सांगतात, परंतु तुम्ही लोक तर तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमतरता शोधत असता. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे घरामध्ये नेहमी कलहाचे वातावरण निर्माण झालेले राहते. आणि म्हणूनच यापुढे लक्षात ठेवा की अन्नामध्ये काही कमतरता असेल तर सुनबाईला समजावून सांगा, तिच्यासोबत भांडू नका, अशामध्ये घरातील वातावरण प्रसन्न राहील. साधू महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते दोघेही नवरा बायको खुश होतात. ते म्हणतात, हे गुरुदेव, तुमच्या तीन गोष्टी आम्ही खूपच चांगल्या प्रकारे समजलो आहोत, परंतु चौथी गोष्ट कोणती आहे? कृपया चौथी गोष्ट सुद्धा आम्हाला सांगा. तेव्हा ते साधू म्हणतात, परिवारातील ज्या काही अडचणी असतात, जे काही संकट असतात, ते परक्यांना सांगू नये. जसं की तुमच्या परिवारामध्ये पैशांची कमतरता असेल, तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये भांडण होत असतील, किंवा तुमची सुनबाई स्वभावाने चांगली नसेल, ती जेवण चांगल्या प्रकारे बनवत नसेल, ती तुमचं बोलणं ऐकत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ह्या खाजगी गोष्टी परक्या माणसांना कधीच सांगू नका. कारण परक्या लोकांना जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील समस्या सांगता तेव्हा त्यावेळेला ती लोकं तुमच्यासोबत सहानुभूतीच नाटक करतात, परंतु जसे तुम्ही जाता तेव्हा तुमचे ते बोलणं ती लोक तुमच्या सुनबाईला किंवा मुलाला सांगतात आणि या कारणामुळे तुमच्या घरामध्ये आणखी जास्त भांडण होऊ लागतात. जर तुम्ही तुमच्या मुलांबद्दल आणि सुनबाईबद्दल नेहमी वाईट साईट बोलत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सुनबाईच्या आणि मुलाच्या नजरेमध्ये पडत राहाल. दुसऱ्यांना तुमच्या घरातील अडचणी सांगितल्यामुळे तुमच्या अडचणी संपणार तर नाहीत, तर याउलट तुमच्या घरातील समस्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू लागतील आणि समाजामध्ये आपल्या घराची मान प्रतिष्ठा कमी होऊ लागते. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या इतरांना कधीही सांगू नका. जेव्हा दोघेही नवरा बायको त्या साधू महाराजांचं बोलणं ऐकतात तेव्हा ते म्हणतात, हे गुरुवर, आमच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. आम्ही तर आमच्या मुलाबद्दल, सुनबाईबद्दल आजूबाजूला हीच गोष्ट पसरवली आहे की आमचा मुलगा चांगल्या संस्कारांचा नाही, आमची सुनबाई चांगल्या संस्कारांची नाही, आमच्या घराची अवस्था खूपच वाईट आहे, आम्ही खूपच अडचणीत आहोत, आम्हाला कधीच वेळेवर अन्न मिळत नाही, आमची सुनबाई चांगली नाही. आम्ही ह्या गोष्टी पूर्ण गावभर पसरवल्या आहेत. तेव्हा ते साधू महाराज म्हणू लागले,
आणि म्हणूनच मी तुम्हाला समजावून सांगत आहे. जर तुम्ही तुमच्या घरातील गोष्टी पूर्ण गावभर पसरवत असाल तर तुम्हाला यामुळे दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही माझं बोलणं ऐका. ज्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचं अनुसरण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. कारण जो पण व्यक्ती या चार गोष्टींचं अनुसरण त्याच्या जीवनामध्ये करतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच दुःख कोणतीही समस्या येत नाही. तो नेहमी त्याच्या आयुष्यात सुखी राहतो आणि त्याच्या घरामध्ये नेहमी सुखशांती टिकून राहते. साधू महाराजांचं हे बोलणं मागे उभा असलेला मुलगा आणि सुनबाई ऐकत असतात. त्यानंतर मुलगा आणि सुनबाई त्या साधू महाराजांजवळ येतात आणि त्यांच्या चरणांना प्रणाम करतात. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, तुम्ही सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा बाळा. जर घरामध्ये वृद्ध आई वडील आहेत आणि जर त्या वृद्ध आई वडील असं काही बोलले आहेत त्यामुळे तुमच्या मनाला त्रास झाला असेल तर तरुण मुलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांचे आई वडील आता म्हातारे झाले आहेत. म्हातारपणामुळे त्यांचा त्यांच्या वाणीवर ताबा नाही. तरुणपणाच्या तुलनेने त्यांचं डोकं कमी चालतं. त्यांना स्वतःलाच हे माहीत नसतं की ते काय बोलत आहेत. त्यामुळेच त्यांचं बोलणं मनावर घेऊ नये. तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते आता वृद्ध झाले आहेत. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुमचे आई वडील तुमच्यासोबत अशी एखादी गोष्ट बोलतात ज्यामुळे तुमच्या मनाला त्रास होत असतो किंवा तुमच्यासोबत ते भांडू लागतात किंवा तुमच्या बायकोला ते काही बोलले असतील की जेवण चांगलं बनवलं नाही तर या गोष्टीवर तुम्ही भांडायला नको पाहिजे. तुम्ही त्यांचं बोलणं ऐकायला पाहिजे. त्यांच्या बोलण्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. अन्नामध्ये जी काही चूक आहे ज्या काही चुकीमुळे तुमच्या अन्नाची चव बिघडली आहे तर ती चूक तुम्ही सुधारली पाहिजे. जर अन्न अगदी व्यवस्थित बनवलेलं असेल तर त्यांचं बोलणं ऐकून तुम्ही गप्प बसायला पाहिजे. कारण म्हातारपणामुळे ते काहीही बोलत असतात. परंतु असेही नाही की म्हातारपणामुळे ते नेहमीच चुकीचं बोलत असतील. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. त्यांना चांगलंच माहीत आहे की कोणतं कार्य तुमच्यासाठी हितकारक आहे आणि कोणतं कार्य तुमच्यासाठी अहितकारक. अशामध्ये जर तुम्ही कोणतं कार्य करत असाल आणि तुमचे म्हातारे आई वडील तुम्हाला ते कार्य करण्यापासून थांबवत असतील तर तेव्हा तुम्ही त्यांचं ते बोलणं ऐकायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे तेवढा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारेच ते तुम्हाला सांगत आहेत. त्यांना हे चांगलंच माहीत आहे की कोणतं कार्य केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि कशामुळे तुम्हाला नुकसान सहन करावा लागेल. सुनबाई आणि मुलाने सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे की वृद्ध अवस्थेमध्ये त्यांचे आई वडील कधीकधी त्यांना वाईट साईट चुकीचे सुद्धा बोलू शकतात. मग अशा परिस्थितीत आपण त्यांचं बोलणं मनावर घेऊ नये. त्यांच्या बोलण्याचं वाईट मानू नये. कारण वृद्ध माणसांच्या बुद्धीमध्ये आणि छोट्या मुलाच्या बुद्धीमध्ये जास्त अंतर नसतं. ते आपल्याला काहीही म्हणू शकतात. ज्याप्रकारे आपण आपल्या लहान मुलाचं बोलणं मनावर घेत नाहीत त्याचप्रकारे आपण आपल्या वृद्ध आई वडिलांचं बोलणंसुद्धा मनावर घेऊ नये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.